नमस्कार मित्रांनो, सेंटर स्पॉट मध्ये तुमचं स्वागत आहे आणि मी आहे केदार केसकर। एक करमणुकीचा मनोरंजनाचा विषय घेऊन येतो आज, तो म्हणजे काँग्रेस अध्यक्षपदाचा लोचा। हा विषय मनोरंजनाचा अक्षर की आहे की आज देशामध्ये काँग्रेस पक्ष हाच मुळात एक मनोरंजनाचा विषय झाला। काँग्रेस पक्षाची ध्येय धोरण, त्यानुसार त्यांचं वर्तन नसणं, त्यांचे तथाकथित मोर्चे म्हणजे की त्यांचे तह हयात अध्यक्ष जे असलेले किंवा कार्याध्यक्ष असलेले त्यांचे जे प्रमुख आहेत गांधी नेहरू परिवारातले, त्यांच्यावर ईडीचा ससेमिरा सुरू झाला। त्यांना चौकशीसाठी जेव्हा कार्यालयात जायला लागतं ईडीच्या, त्यावेळेला काँग्रेसचे कार्यकर्ते ज्या पद्धतीने रस्त्यावर उतरतात, त्यानंतर भारत जोडो सारखी जी काही त्या आंदोलनं करतात, त्यानिमित्ताने होत असणारा त्याचा फज्जा, आणि ते चालू असतानाच गोव्यामधून बघता बघता सगळी गोवा काँग्रेस ही भाजपच्या गोटात जाणं आणि त्यानिमित्ताने काँग्रेस तोंडावर आपटणं आणि यावी पलीकडे जाऊन सातत्यानं काँग्रेसचे राहुल गांधी ज्या पद्धतीने गमती जमती जे काही करतायत आजकालच अगदी आधीपासून, ते जसं की राजकारणात उतरले ते गमती जमतीच करत उतरले, त्यामुळे भारतीय जनतेच्या साठी खऱ्या अर्थानं एंटरटेनमेंटचा एक खूप छान विषय आहे। आयतो मनोरंजन फुकटात, त्यामुळे काँग्रेस हा विषय खूप मनोरंजनाचा विषय आहे। तर आता नवीन आता काँग्रेसमध्ये खरं म्हणजे ना, आता तसं तर म्हणलं तर एक दुसरी बाजू अशीही आहे, जोपर्यंत काँग्रेसची ताकद थोडीशी जरी जी काही होती 19 सालपर्यंत थोडी बहुत जी काही ताकद त्यांची देशभरात होती, ती ताकदही त्यांची 19 सालानंतर धुळीला मिळाली। मग त्यांची बोटावर मोडण्याएवढी काही राज्य उरली होती जिथं त्यांची राज्य सरकार होती, जिथं प्युअरली काँग्रेसची सरकार होती आणि अन्य काही राज्यांमध्ये जिथे त्यांनी आघाड्या केल्या होत्या जसं की महाराष्ट्र। आता तर महाराष्ट्रात नाही त्यांचं सरकार गेलं, पंजाबात त्यांची शक्ती होती, ती शक्ती त्यांची धुळीला मिळाली। त्यामुळे काय झालं ना, आता त्यांची दखल घ्यावी अशी त्यांची शक्ती उरली नसल्यामुळे त्यांना देशाचं निवडणूक नीट मनोरंजन म्हणावं असं मनोरंजन नीट करता येत नाही, हा एक मुद्दा। त्यामुळे मनोरंजनाचा काँग्रेसकडून होत असलेला मनोरंजनाचा जो डोस आहे ना, तो थोडा आजकाल कमी पडतो हे मान्य केलंच पाहिजे। पण त्याचं मुख्य कारण हे आहे, त्याला जबाबदार म्हणजे देशाला मनोरंजन नीट होत नाहीये ह्या पुरेसं मोठ्या प्रमाणात जे काँग्रेसकडून व्हायचं ना मनोरंजन, ते आजकाल होत नाही, याला कारणीभूत दोघ जण आहेत। एक म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहा, हे एकीकडे त्यांनी खच्ची केलं ना, काँग्रेसची शक्ती खूप कमी केलेली आहे त्याच्यामुळे ते दोघ, आणि तिसरे राहुल गांधी, कारण त्यांनी स्वतःच्या पायावरती वेळवेळेला धोंडा पाडून घेतलेला आहे। त्यामुळे या तिघा जणांच्यामुळे काँग्रेसची शक्ती कमी झाली आणि पर्यायाने भारतीय जनतेला जो कॉमेडीचा डोस रोजच्या रोज मिळायचा तो कमी झाला। ते चला वयोदय होतं, कॉमेडीची बुलेट ट्रेन होती, काय काय तुम्ही त्याला काय वाटतील ते नाव द्या, काँग्रेसच्या कॉमेडीचा एक्सप्रेस काय वाटतील ते नाव द्या, पण ती मजा यायची। आता ती मजा कमी झाली थोडी, परंतु काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एंटरटेनमेंट सुरू झालेली आहे असं म्हणतात। आता हे काय आहे नक्की, कालचीच गोष्ट, राजस्थान जे गेहलोत आहेत ना, ते आता गुडघ्याला बाजूने बांधून बसलेत। म्हणजे काय, त्यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदाचे डोहाळे लागले, त्यांना आतून इच्छा खूप आहे की आपणच आता काँग्रेसचे अध्यक्ष व्हावं,
पण त्यांची भाषा कशी आहे बघा चतुर राजकारण्यासारखी, की खरं म्हणजे राहुल गांधी आणि सोनिया गांधी किंवा प्रियंका गांधी, गांधी परिवार यांनीच अध्यक्ष असा, मला काही इच्छा नाही. मला कसं आहे, मला पार्टी जो आदेश देईल तो मी घेणार. पार्टी म्हणजे काय, गांधी परिवार. त्या गांधी परिवार मला जे काही जबाबदारी देतील ती मी जबाबदारी घेणार, असा मानभावीपणा त्याच्यात आहे. पण हे वेडबाजून पेडगावला जाणं जे आहे ना, त्याच्या मागचं जे काही आहे ते सगळ्यांना कळत. किती जरी त्यांनी धाकाबाक करायची प्रयत्न केला तरी ते काही लपून राहिलेलं नाही. त्यांचं ते कोंबडा आरंभ आहेच. ते कोंबडं कसा आरंभ आहे बघा, काल परवा त्यांनी काय केलं, ते राहुल गांधींना भेटून बोलून आले किंवा जाऊन भेटून येणारे त्यांची समजून काढणारे वगैरे सगळ्या काही चालू होतं. आणि त्यात त्यांनी असं म्हणलं की आम्ही त्यांना पटवतोय, त्यांना राजी करतोय, ते जर नाही म्हणले अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मी येणारच नाही असं जर ते हट्टालाच भेटले, तर मग मी अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्यासाठी मी तयार. म्हणजे ते वेळोवेळी दाखवून देतात की मी तयार आहे, मला चालणार आहे म्हणायला. यातून त्यांची जी इच्छा आहे ती लपून राहिली, त्याचा त्यांनी इजहार वेळोवेळेला केलेला आहे अध्यक्षपदाच्या साठीचा. म्हणजे त्यांना खूप घाई झाली. दुसरे आपले काय म्हणूया, लांडोरेतला मोर शशी थरूर, अचानक त्यांना काय ते काही मास लीडर नाही काही नाही, त्यांनाही आता वाशिंग लावायची इच्छा झाली आहे. या वेळेला वाशिंग एखाद्या नववधूच्यासाठी म्हणून त्यासाठी तिच्यासाठी म्हणून हा उतावळ झालेला नाहीये, तर याला आता काँग्रेस अध्यक्षपद. आपण कोण आहोत, आपला आपली पोच कुठपर्यंत आहे, आपल्याला फॉलोइंग किती आहे, आपले फॉलोअर किती आहेत, काही विचार करायचा द्यायचं ठरतो धार धार. काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी पेलायला शशी थरूर हा एसी मधला मनुष्य आणि फॉरन ऍक्सेंटचा मनुष्य, त्याला तो सर्वसामान्य लोकांची काय संवाद चालू शकणार आहे, त्याची झुलबो उडवत आणि त्याला सह्या मागायला आलेल्या त्या कोरी आहेत, त्यातनं त्याला वेळ मिळाला तर काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी जरा ठेवू शकेल, नाहीतर सेल्फी काढायच्या आणि यांच्याशी गप्पा छाटायच्या. असे खूप जण काही बोलणारे काही न बोलणारे ज्यांना अध्यक्ष होण्याची इच्छा अतिशय आतुर झालेली आहे काँग्रेसचा अध्यक्ष होण्याची, असे डोहळे झालेले लोक प्रचंड आहेत काँग्रेसमध्ये. काही बोलतायत काही बोलत नाही. या काँग्रेस अध्यक्षपदाच्या संदर्भातून मला मित्रांना असं वाटत की हा फालतूपणा आहे नुसता. त्या अध्यक्षपदाला काही अध्यक्षपदाला काही अर्थ आहे का? काँग्रेसच नाही कोणत्याही पक्षाच्या अध्यक्षपदाला खरं म्हणजे अर्थ असतं का असा माझा सवाल आहे. कारण सांगतो, आज देशामध्ये नंबर एकचा पक्ष कुठला आहे, भाजप. भाजपचे सध्या राष्ट्रीय अध्यक्ष कोण आहेत, जेपी नड्डा. जेपी नड्डांच्या विषयी पूर्ण आदर घेऊन माझा एक सवाल आहे, भाजपच्या कार्यकर्त्यांना नाही म्हणता, भाजपच्या नेत्यांना सुद्धा माझा सवाल नाही. माझा सवाल आहे या भारतातल्या मतदारांना आणि अगदी भाजपला मत देणाऱ्या मतदारांना सुद्धा, की मित्रांनो, जेपी नड्डा आज भाजपचे अध्यक्ष आहेत तर त्यांच्या हातात भाजपची सगळी सूत्र आहेत का, हा माझा प्रश्न. त्यांच्या आधी काही काळ अमित शहा,
अमित शहा हा तसा एक पॉवरफुल आणि धूर्त असा राजकारणी नेता. अमित शहांनी बऱ्यापैकी पॉवर आपल्या हातात ठेवलेली होती असं म्हणतात, पण तरीही नरेंद्र मोदींना बायपास करून पूर्ण सत्ता पूर्ण पॉवर स्वतःच्या हातात त्यांनी ठेवली असेल का? मला प्रश्न मित्रांनो, भाजपचं जे अंतर्गत बलाबल आहे, अंतर्गत तानेबाने जे काही आहेत भाजप आणि संघ परिवारातले, ते बघतात अमित शहांसारखा इतका पॉवरफुल नेता सुद्धा भाजप अध्यक्षपद पूर्णपणे स्वतःच्या तंत्रांनी हकत असेल असं मला वाटत नाही. काही टक्के जरूर स्वतःच्या तंत्रांनी, परंतु बहुतांश महत्वाचे निर्णय हे मोदींची चर्चा केल्याशिवाय, राजनाथ सिंगांची सुद्धा चर्चा करणं, मोदींची चर्चा करणं आणि त्याच पद्धतीने संघ आणि त्यामुळे ओमजीबाग सरसंघच्या अशा काही पडद्या समोरच्या आणि पडद्या मागच्या अशा काही की प्लेयर्सची चर्चा केल्याशिवाय भाजपच्या अध्यक्षपदावरती बसलेला कोणताही मनुष्य कुठला निर्णय घेऊ शकत असेल यावर माझा विश्वास आहे. सर्व की प्लेयर्सची चर्चा केल्याशिवाय निर्णय घ्यावा घेता येत नसणार, प्रत्येकाशी चर्चा करून मग निर्णय घ्यावा लागत असणार आहे. त्यांच्या आधी नितीनजी गडकरी होते, त्यांच्याही बाबतीत आपल्याला हेच म्हणतात, एक मर्यादित स्वातंत्र्य तुम्हाला आहे, मर्यादित अधिकार आहे, पण त्यापुढे जाऊन तुम्हाला अक्षरशः पॉवरफुल नेत्याची आणि पक्षाच्या मागे असलेल्या संघाची यथोचित चर्चा करून आजमावून मगच निर्णय घेता येतो. जी गोष्ट संघाची आहे आपली भाजपची आहे, तीच गोष्ट सर्वच पक्षांची असणार आहे, हे स्वाभाविक आहे, हे राजकारण आहे. उगाच कुठल्याही व्यक्तीला, ऐरागेऱ्या व्यक्तीला तुम्ही जेव्हा एखाद्या पक्षाच्या प्रमुख पदावरती बसवता, पक्षाच्या अध्यक्ष पदावरती बसवता, म्हणून काय ऑटोमॅटिकली त्या व्यक्तीला सुपर पॉवर्स येत नसतात. पदावरती एखाद्या व्यक्तीला बसवल्याने त्या व्यक्तीला नवाजलं जात मान्य करतो, पण म्हणून त्याच्याकडे सगळ्या पक्षाची कमांड आली असं होत नसत. शेवटी पक्षातली हायकमांड ही हायकमांड राहतेच. टेक्निकली ती व्यक्ती त्या खुर्चीवर बस, इतकंच त्याचा अर्थ असतो. ही गोष्ट तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत दिसेल, ही गोष्ट अन्य अनेक पक्षांच्या बाबतीत तुम्हाला दिसेल. असं जर असेल तर अध्यक्षपदावरती नेमका कोण बसतोय याला विशेष महत्व का दिलं जावं? तो एवढा बळीचा मुद्दा का करावा, इतका प्रतिष्ठेचा मुद्दा का करावा? कारण अशी ही कित्येक उदाहरणं आहेत, अगदी भाजपसहित कितीतरी उदाहरणं आहेत की त्या ठिकाणी, फॉर एक्झाम्पल आत्ताच जे पी नड्डांना जेव्हा बसवलंय अध्यक्षपदावरती, त्याच्या मागचं राजकारण कुणाला कळलेलं नाही अशातला भाग नाही. भाजपचा रिमोट कंट्रोल हा पूर्णपणे मोदी आणि अमित शहा यांनी स्वतःच्या हातात ठेवलेला आहे. त्याचप्रमाणे अदृश्य शक्ती म्हणजे मोहनजी बाबू यांनी आपल्या हातात ठेवलेल्या आहेत आणि त्यासाठी जे पी नड्डा यांनी तिथे खुर्चीवर बसवलेलं आहे हे सर्वसामान्य मतदाराला सुद्धा कळण्याची कळू शकतं. जर असं आहे तर यातच प्रेरणा घेऊन काँग्रेस सारख्या पक्षाला हे अगदी इझिली करता येऊ शकतं. मग ते गेहलोत असतील किंवा शशी थरूर असतील किंवा अन्य कोणीही असेल, गांधी नेहरू परिवारातलाच व्यक्ती फक्त अध्यक्ष होतो आणि त्यामुळे पक्षांतर्गत लोकशाही होत नाही असं पृथ्वीराज चव्हाणांसारखे जे लोक नेते जेव्हा टीका करतायत सातत्य, अशा या पक्षांतर्गत विरोध आणि आतापर्यंत गुलाम नबी आझादांनी सुद्धा टीका केली होती, आता ती शेवटी कंटाळून गेले गुलाम नबी आझादांनी ते पक्षातून बाहेर पडले. ही जे काही पक्षांतर्गत बंडाळी एकीकडे होत होती, एकीकडे तुमचे हिमंत बिस्व शर्मा सुद्धा कंटाळून निघून गेले, आपले सिंधिया ज्योतिरादित्य शिंदे ते सुद्धा पक्षातून बाहेर पडले, ही जी काही आतूनच एक टीका होत होती, आतून जो विरोध होत होता,
तो कितीतरी आधीच त्यांना शमवता आला असतो. फेऱ्या केल्याने 4-4 वर्षाची जर एक टर्म केली असती एकेका अध्यक्षाची आणि असा निवडून एकेका अध्यक्ष आणायचा आणि त्याच्या पुढे कंडिशन अशा काही ठेवायच्या की शेवटी रिमोट कंट्रोल लागलेली परिवाराच्या हातात राहील आणि टीकाकारांची तोंडही बंद होती की बाबा आम्ही कुठे अध्यक्ष होतो. अध्यक्ष तर हे ज्योतिरादित्य शिंदे आहेत. जेव्हा ज्योतिरादित्य शिंदे पक्षात होते किंवा अध्यक्ष तर गेले होते, अध्यक्ष तर बोलावून मी आझाद आहे, आम्ही कुठे अध्यक्ष असं म्हणायला मोकळे झाले असते ना. ते अध्यक्ष पण स्वतःच्याच हातात ठेवल्याने त्यांचा फायदा काय झाला? राहुल गांधींचा पहिला तुमच्या सोनिया गांधींचा काय फायदा झाला? कारण पक्षाच्या सूची सूत्र ही केवळ काँग्रेस कोणत्याही पक्षाची सूत्र ही केवळ अध्यक्षपदात मिळत नसतात. तर तुम्ही किती पॉवरफुल आहात? तुम्ही खऱ्या अर्थाने राजकारणाची सूत्र त्या पक्षाची तुमच्या हातात, रिअल पॉलिटिक्स ज्याला म्हणतात ना, ते तुमच्याकडे आलं आहे का? आणि ते कुठल्याही पक्षाच्या संविधानातून ती पॉवर येत नसते. कोणत्याही पक्षाच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीतनं ते ती पॉवर येत नसते. जर तुम्ही खरे पॉवरफुल नेते असाल ना, तर तुम्ही त्या पक्षाच्या अध्यक्षाला सुद्धा कुठे ठेवू शकता, त्या पक्षाच्या अध्यक्षाला तुम्ही नामधारी करू शकता. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, फार वेगळ्या इतर पक्षांच्याकडे बघण्याची गरज नाहीये. काँग्रेसच्या नेत्यांनी फक्त काही वर्ष जर मागे गेले असते ना, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जर ते गेले असते, त्याचा इतिहास जर त्यांनी बघितला असता, स्वतःच्या काँग्रेस पक्षाचाच इतिहास, तरी त्यांना त्यांना प्रेरणा मिळाली असती. हो, आम्ही जोखीम खरंच चालतोय. मी मोहनचंद करमचंद गांधी ज्यांना भारतीय लोक बापूजी म्हणतात किंवा महात्मा गांधी म्हणतात, महात्मा गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होते का? काँग्रेसचे अध्यक्ष होते ना ते. कुठल्या पदावर होते ते? पण सगळी काँग्रेस त्यांनी एक हाती स्वतःच्या मुठीत ठेवली होती ना. विश्वास पाटलांचं पुस्तक आहे महानायक, नेताजी सुभाषचंद्र बोसांचं होतं, अप्रतिम पुस्तक आहे, जरूर वाचा. जाहिरात करत नाही, बिलकुल जाहिरात नाही, पण त्याच्या एक मस्त वाक्य आहे. एक काँग्रेस ही जर एक सर्कस असेल तर त्या काँग्रेसचा एक अनभिषिक्त असा रिंग मास्टर आहे आणि तो रिंग मास्टर म्हणजे महात्मा गांधी. हे खरं त्रिपुरारी काँग्रेसच्या वेळेला त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते नेताजी सुभाषचंद्र बोस. तर बोसांना इतकं छळलं बापूजींनी, शेवटी त्यांना भाग पाडलं त्रिपुरारी काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरून दूर होण्याच्यासाठी, राजीनामा द्यायला लावून. म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसचं अध्यक्ष कोण असायला पाहिजे, कोण नको, हे कोण ठरवत होत? महात्मा गांधी ठरवत होते. ते कुठल्या पदावर होते काँग्रेसच्या माहिती? ते काय अध्यक्षपदावर होते. बर, पुढे जाऊ. 47 साली आपल्याला माहिती असेल भारत स्वतंत्र झाला 47 साली, पण त्याच्या आधी 46 लाच जवाहरलाल नेहरू हे हंगामी सरकारचे पंतप्रधान होते. त्यावेळेला प्रांतिक म्हणजे प्रादेशिक काँग्रेस कमिट्या ज्या काही होत्या, प्रांतिक विधान मंडळ जी होती, तिथून मत आली उमेदवारांच्या की आमचा पंतप्रधान पदाच्या सभेचा उमेदवार कोण असतो. त्यावेळेला 14 पैकी 12 मत सरदार पटेलांच्या बाजूने होते. हे सर्व सुरू आहे.
नेहरूंच्या बाजूनी एकही मत नव्हतं. त्यावेळेला बापूजींनी काय केलं, बापूजींनी एकदा नाही दोनदा चिठ्ठी पाठवली सरदार पटेल यांच्याकडे की सरदारजी तुम्ही तुमची उमेदवारी मागे घ्या. सरदार पटेलांनी पहिली जी चिठ्ठी होती ती परत पाठवली. दुसऱ्यांदा जेव्हा आली तेव्हा शेवटी बापूजींचा मान राखून फ्रस्ट्रेट होऊन कंटाळून ती चिठ्ठी फाडून टाकलेली निघून गेली आणि नाही उमेदवारी मागे घेतली. तेव्हा कुठे जवाहरलाल नेहरू हे हंगामी सरकारचे पंतप्रधान. हा तर इतिहास आहे काँग्रेसचा. ही अंतर्गत लोकशाही आहे काँग्रेसची आणि त्यामुळे अध्यक्ष कोण आहे खरं म्हणजे काही महत्व नाही आहे. जो पॉवरफुल नेता आहे त्याला घाबरायचं काहीच कारण नाही. पॉवरफुल नेत्याला काँग्रेसच्या अध्यक्षपदावरती जो मनुष्य बसलाय त्याला अगदी इझिली कुठे ठेवता येऊ शकतो. हे खरं म्हणजे आधीच कळायला हवं होतं. काँग्रेसच्या शीर्षस्थ नेतृत्वाला हे खूप आधीच कळायला हवं होतं. पण ठीक आहे, देर आहे, दुरुस्त आहे. पण आता काय झालं म्हणजे आता पुलाखालून एवढं पाणी निघून गेलेलं आहे वाहून की आता जी काही वाचली आहे काँग्रेस जी काही थोडी लोक त्यांच्या हातात आहे आता त्या नेत्यांचं अशा नामधारी अध्यक्षपदानी खरंच समाधान होणार आहे का, हा एक सवाल. दुसरा सवाल असा की लोक सावध होणार नाहीत. एकेकाळी जनता तशी हे होती की काहीही केलं किंवा अगदी नेते सुद्धा असे होते की खपवून घ्यायचे. जेव्हा शीर्षस्थ नेतृत्व अतिशय पॉवरफुल असतं अतिशय लोकप्रिय असतं त्यावेळेला या गोष्टी खपून जातात दुर्लक्षिल्या जातात. जे पी नड्डा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष असून सुद्धा त्यांच्या हातात भाजपची म्हणावी अशी सगळी सूत्र नाहीत पण म्हणून भाजपवर कोणी टीका करत नाही याचं कारण नरेंद्रजी मोदी आणि अमितजी शहा हे इतके पॉप्युलर आहेत त्यांच्या बारीक इंडियांमध्ये नुसते नाही तर भारतभरात त्यांचं फॅन फॉलोइंग प्रचंड आहे आणि त्यांचे जे मतदार आहेत भाजपचे ते या दोघांवरती बेहद खुश आहेत आणि त्यामुळे त्यांच्या हातात म्हणजे मोदी आणि शहांच्या हातात भाजपची सूत्र राहणार असतील जे पी नड्डांना त्या अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसवल्यामुळे तर ते भाजपच्या मतदारांना चालणार आहे. अगदी भाजपच्या अन्य नेत्यांना सुद्धा चालणार आहे. खुद्द जे पी नड्डांनाही चालणार आहे. ऍक्सेप्टेडच आहे त्यांना. पण तसं पॉवरफुल लोकप्रिय आणि रिझल्ट दाखवून देणारं नेतृत्व आज काँग्रेसकडे नाही. शीर्षस्थ तसं नेतृत्व आज काँग्रेसकडे नाही आणि त्यामुळे ज्या व्यक्तीला तुम्ही अध्यक्षपदावर बसवणार त्या व्यक्तीच्या वरती तुम्ही अंकुश चालवणार कसा जर तो मनुष्य गांधी परिवारातला नसेल गांधी नेहरू परिवारातला तो मनुष्य जर नसेल तर त्याच्यावर तुम्ही अंकुश ठेवणार कसा कंट्रोल ठेवणार कसा रिमोट कंट्रोल तुमच्या हातात राहणार कसा. कारण इतर आता तुमच्याकडे सत्ता आहे. तुमच्याकडे देश पातळीवरती जबरदस्त कमांड असलेला कोणी शीर्षस्थ नेता गांधी नेहरू तुमच्याकडे अतिशय कॅरिझ्मा असलेल्या तुमच्या खानदानातल्या आजीबाई नाही तुमच्या खानदानातले पणजोबा आज 2022 या सगळ्या गोष्टींचा अभाव असताना बरं तुमच्याकडे आज राज्यसभेमध्ये आणि लोकसभेत सुद्धा एवढी ताकद नाही. केंद्रीय सत्ता तुमच्या हातात नसेल ठीक आहे निदान काही राज्य तुमच्या हातात आहे अशी जरी अवस्था असली असती तरीही करून
काहीतरी करून तुम्हाला त्या अध्यक्षपदावरती असलेल्या माणसाला तुम्हाला थोडस तरी मोठे ठेवता आलं असत. आता ती अवस्था आणि एक एक उदाहरण जी काही घडली आहेत ना गेल्या 7-8 वर्षांमध्ये त्यामुळे हळूहळू हळूहळू एकेकाळी जी काँग्रेसच्या नेत्यांना गांधीनगर परिवाराची जी भीड होती ना ती भीड चेपली जायला लागली. त्यामुळे उघडपणे उखर होऊन पृथ्वीराज चव्हाण असतील, गुलाम नबी आझाद असतील, कपिल सिब्बल असतील यांच्यासाठी कित्येक निष्ठावंत लोक आधी दबक्या स्वरात आणि पुढे पुढे आता जर तुम्ही बघितलं उघडपणे गांधीनगर परिवाराच्या विरुद्ध बोलतात. जे बाहेर गेले तरी ते बोलतातच आहे पण पृथ्वीराज चव्हाणांसारखे कित्येक नेते आहेत की ज्या पक्षातच आहेत आणि पक्षात थांबून सुद्धा त्यांना ज्यावरती खटकतात त्यावरती ते व्यक्त होतात. ही परिस्थिती एकेकाळी काँग्रेसमध्ये नव्हती याची मला तुम्हाला जाणीव करून द्यायची. त्याच्यामुळे इतकं सोपं असणार नाही. आता काँग्रेसच्या अध्यक्षपदावरती गांधीनगर परिवाराव्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीला बसवून त्या माणसाला नामधारी करणं आणि स्वतःच्या हातात सगळा रिपोर्ट ठेवणं ही गोष्ट आज 2022 साली वाटते तेवढी सोपी असणार नाही या काँग्रेससाठी. बाकी असो काँग्रेसनी या अध्यक्षपदाचा जो काही निर्णय घ्यायचा आहे तो काँग्रेसनी घ्यायचा आहे. त्यातनं त्यांनी मार्ग कसा काढायचा कारण एकीकडे राहुल गांधींची इच्छा नसणं अध्यक्षपदाच्या बाबतीत, दुसरीकडे सोनिया गांधींना निवृत्तीचं लागलेलं वेळ कारण त्यांची तब्येत नीट साथ देत नाही, तिसरीकडे नेत्यांना लागलेले अध्यक्षपदाचे डोहळ आहे आणि चौथी बाजू अशी की अध्यक्षपदाचं काही का होईना शेवटी सगळी मुख्य सूत्र ही गांधीनगर परिवाराच्या ताब्यातल्या हवी असं एका मोठ्या गटाला वाटत काँग्रेसमध्ये आहे. अशा सगळ्या खिचडीतून अंतिमतः वाट कशी काढली जाईल, मार्ग कसा काढला जाईल, काय नेमके उपाय केले जातील आणि त्यातून अंतिमतः निष्कर्ष काय फलित काय येईल या सगळ्या गोष्टी बघणं रंजक ठरणार आहे. अर्थात तो काँग्रेसचा अंतर्गत मामला असणार आहे. त्यामुळे आपलं काय काम, आपण फक्त यातनं मजा बघणे, आपण मनोरंजन करून घेणे आणि बघूया यातनं काँग्रेस कशा पद्धतीने मार्ग काढते. मित्रांनो आजचा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ शेअर करा आणि जर व्हिडिओ आपल्याला आपल्या सेंटर स्पॉटमधले व्हिडिओ जर आवडत असतील तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.